आणि तिसरं षटक घेऊन विराज वॉरियर्सकडून दानिश हलक्या हाताने खेळलाय आणि हा देखील निधाव चेंडू पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. सुरेख फटका थोडस फंबल पण एकच धाव मिळेल. सुरेख चेंडू फलंदाज बाद आणि विनंती असेल अर्फा फायटर्स आणि सिद्धार्थ गौरवला यांनी संघाला दोघांनी आपले कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. आणि सिंगल आणि षटक संपलंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 आणि विजयी होण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. विराज वॉरियर्स संघाला सिद्धार्थ गौरव लायन्स संघाचा कर्णधाराला विनंती असेल ओमकार दातार. अठरा चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता असताना प्रथम फलंदाजीसाठी आले आहेत विराज वॉरियर्स संघाकडून पंकज मांजरेकर आणि सामित ठाणगे आणि गोलंदाजीसाठी असेल स्वतः कर्णधार अनिकेत सायगावकर. पहिला चेंडू अवांतर चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे आणि एक चेंडू आणि तीन धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा सामित आणि अमृत बोरकर फंबल क्षेत्ररक्षण दोन चेंडू आणि चार धावा. पुन्हा एकदा पंकज हलक्या हाताने डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल. तीन चेंडू आणि पाच धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा तोच पण नेम चुकला निशाणा चुकला आणि फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितपणे दाखल झालाय. चार चेंडू आणि सहा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डिक्लो क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सिंगलसाठी. संघाच्या धावसंख्येत वाढ एक ने होते 7 धावा. शेवटचा एक चेंडू या षटकातला येणं बाकी. पुन्हा एकदा अमृत बोरकर सुरेख क्षेत्ररक्षण शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. 6 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते आणि अर्फा फायटर्स संघाला विनंती असेल आपला डिसिजन लवकरात लवकर द्यायचा आहे. आता
दुसरं षटक घेऊन कौस्तुभ साचले, समोर असेल पंकज मांजरेकर।